सत्ता घेताना घटनेची शपथ घेणं हा एक औपचारिक भाग जर सोडला तर त्याची अंमलबजावणी इमानदारीने कशी करावी याचं भान सत्ताधाऱ्यांना राहत नाही। घटना समर्पण दिनाच्या निमित्ताने मी अपना या सर्व सरकारांना विनंती करीन, लोकांना विनंती करीन की बाबासाहेबांची जी इच्छा होती की हे राजकीय स्वातंत्र्याचे आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्यात रूपांतर व्हावं ते इच्छा अजूनही म्हणावी तशी पूर्ण झालेली नाही। जय भारत। जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे आणि संविधान दिवसाच्या निमित्तानं आम्ही वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया, त्यांचे मत, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आज आम्ही अशा ठिकाणी आहोत जे की हे स्थळ जे आहे हे ऐतिहासिक स्थळ आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक वेळा येऊन गेलेले। आज आम्ही ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसलेले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या काळातला आम्ही फोटोसुद्धा आम्हाला तुम्हाला दाखवणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या या एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत याच ठिकाणी बसलेले होते आणि याच ठिकाणी आज त्याच DCM सोसायटीचे सेक्रेटरी माननीय MD शेवाळे सर आहेत। शेवाळे सर, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे। धन्यवाद। आज 26 नोव्हेंबर आहे आणि 26 नोव्हेंबरच्या अनुषंगाने आम्ही आज आपल्याशी चर्चा करणार आहोत। त्याच्यासाठीच आपण आलेलो आहोत। आम्हालाही आनंद आहे की आज आम्ही अशा ऐतिहासिक ठिकाणी बसून आपल्याशी चर्चा करतो आहे। ज्या ठिकाणी बाबासाहेब बसले होते त्याच ठिकाणी तुम्ही आज बसलेला आहात आणि त्याच अनुषंगाने आज मी आपल्याशी चर्चा करतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान दिलं, तो संविधान दिवस आज आहे, त्या संविधान दिवसाच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? 26 नोव्हेंबर घटना दिनाच्या निमित्तानं सर्व भारतीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। 26 नोव्हेंबर 1949 साली जवळजवळ 2.5 वर्षाच्या मेहनतीनंतर घटना समितीचे अध्यक्ष या नात्याने बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना घटना समितीत सादर करून मंजूर केली। तो हा 26 नोव्हेंबरचा ऐतिहासिक दिवस, त्याला 71 वर्ष आज पूर्ण झाली। ही घटना सादर करत असतानाच बाबासाहेबांनी एक ऐतिहासिक वक्तव्य त्या ठिकाणी केलं होतं सादर करताना, की ते म्हणाले होते की आपण एका विरोधाभास युगात जात आहोत। डे ऑफ कॉन्ट्रडिक्शन, विरोधाभास अशा परिस्थितीत जात आहोत। त्याचं विश्लेषण करताना त्यांनी म्हटलं की आज बघा, या घटना समितीत घटनेप्रमाणे प्रत्येकाला आपण मतदानाचा अधिकार दिलेला आहे। मग राष्ट्रपतीला एक मत ठरवलं आहे आपण आणि सामान्य माणसाला एक मत आहे। म्हणजे राजकीयदृष्ट्या समानता या घटनेने देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, परंतु जोपर्यंत या राजकीय स्वातंत्र्याचं आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत या घटनेला मला वाटतं काही अर्थ राहणार नाही, असं बाबासाहेबांनी इशारा दिला होता। आणि हे जर असंच चाललं, दारिद्र्याची खाई जसजशी मोठी होईल, दारिद्र्य जसजसं वाढत राहील, लोकांच्या ज्या काही भावना आहेत, लोकांचे जे काय म्हणणं आहे, लोकांचं जीवनमान, यासाठी जर या पुढच्या काळात सरकारांनी प्रयत्न केले नाही तर मोठ्या मेहनतीने निर्माण केलेली हे घटनेचा ढासा लोक रस्त्यावर येऊन उद्ध्वस करायला देखील मागं पुढं पाहणार नाही, असा इशारा त्यावर त्याने दिला होता। त्यानंतरच्या काळामध्ये काय घडलं आहे आपण सारेजण पाहत आहोत की या जवळजवळ 150 कोटीच्या आसपास आज आपली लोकसंख्या आहे भारताची, त्याची परिस्थिती काय आहे की गरीब माणूस जास्तीत जास्त गरीब होत चाललेला आहे, श्रीमंत माणूस खूप श्रीमंत चालला आहे, की अंबानीचं नाव जगाच्या 1-7-8 व्यक्तीमध्ये आहे श्रीमंतीमध्ये, ही चांगली गोष्ट आहे। कुणी अंबानी कुणी अदानी या सगळ्या लोकांनी मोठे झालेलं आम्हाला त्याच्याबद्दल वाईट नाही वाटणार, परंतु जोपर्यंत ह्या माणसाचा सर्वांगीण विकास आणि सर्वांगीण उन्नती झाल्याशिवाय, आर्थिक उन्नती झाल्याशिवाय, सामाजिक दरी एक दुरल्याशिवाय ह्या अर्थाने याच्यात काय फरक पडणार नाही। तेव्हा आजच्या या घटना समर्पण दिनाच्या निमित्ताने मी अपना या सर्व सरकारांना विनंती करीन, लोकांना विनंती करीन
की बाबासाहेबांची जी इच्छा होती की हे राजकीय स्वातंत्र्याचे आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्यात रूपांतर व्हावं ते इच्छा अजूनही म्हणावी तशी पूर्ण झालेली नाही. तुम्ही आता म्हणालात की बाबासाहेबांनी घटना दिलेली आहे आणि घटना दिल्याच्या नंतर राजकीय स्वातंत्र्य त्यातून आपल्याला दिलेलं आहे, परंतु आजपर्यंत कुठलंही स्वातंत्र्य, मग ते राजकीय असो, आर्थिक असो, सामाजिक असो, राजकीय स्वातंत्र्य दिलं आहे परंतु आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य हे राजकारणातून आपल्याला मिळायला हवं होतं, परंतु आजपर्यंत आपल्याला मिळालं नाही आणि भारतीय संविधानाची अंमलबजावणीही म्हणावी तशी झालेली नाही. या घटनांकडे तुम्ही कसं बघता? या घटनाकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे की त्यासाठी राज्यकर्ते ह्या घटनेप्रती फक्त सत्ता घेताना घटनेची शपथ घेणं हा एक औपचारिक भाग जर सोडला तर त्याची अंमलबजावणी इमानदारीने कशी करावी ह्याचं भान सत्ताधाऱ्यांना राहत नाही आणि मग त्यामुळं हा सगळा घोटाळा झालेला आहे. अनेक प्रकारचे आपण त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की आपापले जे काय विचार असतील धार्मिक आणि बाकीच्या गोष्टी ते घरापुरते मर्यादित ठेवा, परंतु देशाचा राज्यकारभार पाहत असताना तुम्ही एक व्यापक दृष्टिकोनातून सगळ्यांच्याकडे पाहायला पाहिजे. मग तो दलित असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, बाई असो, पुरुष असो, या सगळ्यांना समानतेनं जर पाहून विकासाच्या गोष्टी करायला सुरुवात केली तर मला वाटतं हे त्यांचं विचार आणि त्यांचं ध्येय सक्सेसफुल होऊ शकेल. सर, तुम्ही आता बोलताना म्हणालात की 71 वर्षे झाली ह्या संविधान दिवसाला, परंतु ह्या 71 वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्यांपर्यंत भारतीय संविधानाची ओळखसुद्धा पोहोचलेली नाही आहे. तर हे भारतीय संविधान काय आहे हे सर्वसामान्य लोकांना कळावं यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? भारतीय संविधान लोकांना कळावं, आता हे एका धर्मग्रंथ नाही की आपण त्याचं पारायण करावं आणि त्या गोष्टी, तर ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत तर जे या देशातील सुशिक्षित वर्ग आहे त्या सुशिक्षित वर्गाची जबाबदारी आहे की या घटनेच्या संदर्भामध्ये माहिती करून जनजागृती करायची आणि आपले हक्क काय आहेत, आपले कर्तव्य काय आहेत याची जाणीव या घटनेच्या वाचनामुळं या घटनेच्या सांगण्यामुळं या देशातील तरुणांना काय करायला पाहिजे आणि सरकारने यासाठी मोहीम आखल्या पाहिजेत की ठिकठिकाणी जशा हिंदी दिनाच्या काढतात, गांधी जयंती काढतात, दारूबंदीच्या काढतात, तसे घटनेच्या संदर्भातल्या देखील गोष्टी सरकारने कराव्यात असं मला वाटतं. सर, तुम्ही आज ज्या ठिकाणी बसलात तो ही जी जागा आहे अत्यंत ऐतिहासिक जागा आहे आणि तुम्हालाही बाबासाहेबांचा सहवास लाभलेला आहे, तर आपण ह्या संविधान दिनाच्या अनुषंगाने आपण एक फार जुने जाणते चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ तुमच्याकडे DCMच ह्या सोसायटीचं सेक्रेटरी पद आहे, तर ह्या संविधान दिनाच्या अनुषंगाने संपूर्ण भारतीयांना तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल? की घटनेतील ज्या तरतुदी आहे ज्या तरतुदीमुळं तुम्हाला जे अधिकार आणि हक्क मिळालेले आहेत त्याची तुम्ही जाणीव करा आणि त्याचबरोबर त्यामध्ये कर्तव्यही सांगितले आहेत त्या कर्तव्याचं देखील कसोशीने पालन करा आणि घटना अबाधित कशी राहील, कुणाचाही लहरी खातर या घटनेची मोडतोड होता कामा नये त्याचं रक्षण करायचा प्रयत्न सर्वांनीच करायला पाहिजे. सरकार निर्णाळे दिन, उदाहरणार्थ बालदिन, महात्मा गांधी जयंती, दारूबंदी असे जे उपक्रम सातत्याने राबवतात त्याचप्रमाणे ह्या घटनेचे माहिती महती लोकांना कळावी म्हणून त्यांनी राज्य सरकारामार्फत, त्यानंतर महापालिका, मोठ्या मोठ्या आमच्यासारख्या संस्था यामार्फत या घटनेची महती आणि महत्त्व सांगणाऱ्या दिनासारखं ह्याचं पालन करावं. सर, एक शेवटचं आहे की आपण आज ज्या ठिकाणी बसलेलो आहोत याच ठिकाणी बाबासाहेब बसले होते असा एक पुरावा आम्हाला कळाला की तुमच्याकडं आहे, या ठिकाणचा फोटो आहे, तो फोटो जर आम्हाला प्रेक्षकांना दाखवला तर त्या ऐतिहासिक ह्याला महत्त्व येईल. अजून आपल्याकडे जो फोटो असेल तो कृपया तो जरा देशसेकांसाठी दाखवता येईल तर. आता या फोटोमध्ये बाबासाहेब आंबेडकर दिसतात, हा तो फोटो आहे आणि त्यांचे सहकारी. त्या फोटोमध्ये RR भोळेसाहेब आहेत, शंकरराव खरात आहेत, शंकरराव खरात आहेत आणि एन शिवराज आहेत, दादासाहेब गायकवाड आहेत, अनेक असे मान्यवर त्या काळचे पुढारी
मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा तऱ्हेचा हा फोटो जिथं आपण बसलेलो त्याच भागामध्ये त्यावेळेला काढण्यात आलेला होता। धन्यवाद सर, आपण संविधान दिनाच्या निमित्ताने ह्या ऐतिहासिक जागेमध्ये याच ज्या ठिकाणी बाबासाहेब बसले होते त्याच ठिकाणी आपण बसून संविधानासाठी संविधानाचं महत्त्व, संविधानाची वाढ कशी झाली पाहिजे, संविधान सर्वसामान्य लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे या संदर्भात आपण मार्गदर्शन केलं, आपण जागृती न्यूजला वेळ दिला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद।